हॅलो हॅ नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच आम्ही खरसुंडीला आलो आणि भाग्यश्रीच्या लग्नासाठी एक 4-5 दिवस तिकडंच थांबलो होतो आम्ही राणंदा। तर लग्न पण छान झाली, तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल। आणि आज खरसुंडीला इकडं गावी आलो, तर आल्यापासून अगदी कामाची गडबड चालली, कारण एक 4 दिवस झालं घर पण बंद होतं, त्यामुळे थोडीशी धूळ वगैरे साचली होती। आता इथलं बाकीचं किचनमधलं सगळं काम आवरून झालं आहे माझं, पण बाहेर बघा बाहेरची अवस्था कशी झाली आहे ते तुम्हाला दाखवते। तर इथं 2-3 कुंड्या होत्या, तर कुंड्या पण फुटलेल्या आहेत सगळ्या। आणि वरती बघा झाडांची अवस्था कशी झाली, तरी जाताना पाणी घालून गेले होते झाडांना, पण आता कुंड्या कशा फुटल्या का कोणी मुद्दाम फोडल्या हे आता देवालाच माहिती, कारण ह्या अशा सहजासहजी फुटणाऱ्या कुंड्या नव्हत्या। आणि ठेवताना पण एवढ्या व्यवस्थित ठेवल्या होत्या, असं हलवलं तरी अजिबात हलत नव्हत्या कुंड्या, अशा पद्धतीनं कुंड्या ठेवल्या होत्या। आणि काय झालं होतं की आम्ही लग्नाला गेलो, अण्णा पण इथं नव्हते, अण्णा पण दीदीकडे गेले होते कोल्हापूरला। आणि कोणी जरी हे मुद्दाम केलं असलं तरी जसं कर्म तसं फळ त्याचं देव त्यांना देणारच आहे, कारण आम्ही खूप कष्टाने या कुंड्या झाडं वगैरे लावली होती। तर आता मी तुमच्याबरोबर शेअर करते अरिवर्क ब्लाऊजची डिझाईन। तर ही जी डिझाईन आहे त्याला अरिवर्क डिझाईन म्हणतात। तर अगोदर थोडीफार मी डिझाईन अशी काढून घेतली आणि पहिल्यांदाच मी ही डिझाईन बनवली बरं का, या अगोदर मी कधी म्हणजे अशी डिझाईन बनवली नव्हती। तसं तर ही डिझाईन बनवायला खूप वेळ लागतो, आता एवढी डिझाईन बनवायला मला पूर्ण अर्धा दिवस गेला आहे माझा, कारण अगोदर सगळी कामं वगैरे घरातली आवरली आणि नंतर मग डिझाईन काढत बसले ही। आणि कसं होतं आहे की एक एक मणी असं धाग्यात ओवून म्हणजे थोडक्यात गुंफवल्यासारखंच करायचं आहे। आणि खरंच आजचा ब्लॉग मी खूप काही गडबडीत बनवते, त्यामुळे हे पूर्ण असं डिटेलमध्ये डिझाईन कशी बनवली हे तुम्हाला म्हणजे कधीतरी एखाद्या दिवशी मी तुमच्याबरोबर शेअर करेन। तर आता यासाठी लागणारे साहित्य पहा, तर हे फेविकॉलसारखंच आहे म्हणजे चिटकवण्यासाठी। यामध्ये वेगवेगळे प्रकारचे कुंदन किंवा गोल्डन मणी चिटकवण्यासाठी याचा वापर होतो। तर साईडनं असं मी मणी धाग्यानेच ओवून घेतलेत आणि अशा पद्धतीने डिझाईन केली आहे। आणि यापुढचे ब्लॉग कदाचित जरा लेट येतील, कारण आता 2 दिवस तर माझे कामामध्ये जाणार आहेत आणि नंतर माझं रुटीन चेकअपसाठी पुण्याला पण मला जावं लागणार आहे, त्यामुळे ब्लॉगला एखाद्या वेळेस लेट होईल, त्यामुळे कदाचित ब्लॉग लेट येईल, कारण माझ्या तब्येतीवरती डिपेंड राहणार आहे आता ते। आणि ही डिझाईन मी कशी बनवते हे पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पाहत रहा। आणि पहिल्यापासूनच मला असं डिझाईन काढायला पण आवडतं, त्यामुळे ब्लाऊजच्या पण बऱ्याचशा अशा वेगवेगळे प्रकारचे डिझाईन मी म्हणजे डिझाईनचे ब्लाऊज मी शिवलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आता आरीवर्क ब्लाऊजची डिझाईन म्हणजे ट्राय करते, तरीसुद्धा मला व्यवस्थित जमले। आणि असं जर ब्लाऊजची डिझाईन तुम्ही बाहेर बनवायला टाकली तर साधारण म्हणजे कमीत कमी 1000 त्याच्या किमती पुढे आहेत, 1000 ते चांगल्या 5-10 हजारापर्यंत ह्याचे रेट आहेत। म्हणजे कसं, तुमची जशी डिझाईन असेल त्यानुसार त्याचे रेट असतात, जास्त जर पूर्ण ब्लाऊजवरती डिझाईन असेल तर त्याचे रेट मग अजूनच वाढतात। आणि मला पण कसं असं नवीन नवीन वेगळं काहीतरी शिकायला आवडतं, त्यामुळे मग म्हटलं बघूया प्रयत्न करून आली व्यवस्थित डिझाईन तर ठीक आहे। तर आता मी कशा पद्धतीने म्हणजे ब्लाऊजची डिझाईन बनवते ब्लॉग कंटिन्यू पाहत रहा।
पाठीमागच्या साईडला गळ्याला ब्लाऊजची डिझाईन करून झाल्यानंतर असं बाह्यांना पण डिझाईन केले मी, तर एका साईडला केलेले आहे आणि लेफ्ट साईडला अजून डिझाईन बनवायची राहिले, म्हणजे उजव्या बाहीला डिझाईन बनवून झाले आणि डाव्या बाहीला राहिले आणि पाठीमागच्या साईडला असे डिझाईन केले। आणि आपणाला पाहिजे तसं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बनवू शकतो, तर मी अशा पद्धतीने डिझाईन बनवलेले आहे, म्हणजे पहिल्यांदा बनवल्यामुळे जराशी साधीच बनवली डिझाईन, तर दुसऱ्या वेळेस नंतर मी जरा वेगळ्या पद्धतीचे डिझाईन बनवणार आहे। तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।